सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दिल्ली ढग शुरुआत उकळ्या. खासदार राजू शेट्टी यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट. गणपतराव पाटील यांची आशा पल्लवीत. विरोधकांच्यात अस्वस्थता. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच शिरोळ तालुक्यातलं वातावरण तापत चाललं आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची दिल्ली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली आणि त्याचे पडसाद लागलीच शिरोळ तालुक्यात उमटले. जयसिंगपूर आणि शिरोळात दिल्लीच्या या भेटीच्या धगीमुळे उकळ्या फुटत होत्या. जानेवारीत खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय गणित आता पक्की होत चालली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तिन्ही पक्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीत एकत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं नाव असेल, पण भेटी राजकारणाला चिकटण्याच्या हेच यातून सूचित होतं. हे तीन पक्ष एकत्र येण्यानं शिरोळ तालुक्यातील राजकीय गणित वेगात बदलणार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद खासदार राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत मिळणार, तर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची ताकद मिळणार. काँग्रेसची उमेदवारी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना हमखास मिळणार आहे. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार खासदार राजू शेट्टी आणि विधानसभेचा उमेदवार गणपतराव पाटील ही जवळीक जवळपास शक्य आहे. अनिल उर्फ सावकर मादनाईक प्रमुख नेते आणि दावेदार गणपतराव पाटील यांना संधी देताना मादनाईक यांना निवडणुकीच्या आखाड्यातून बाजूला ठेवलं जाणार, पण मादनाईक यांची खात्री पटली जाणार. विधान परिषद महामंडळ थांबविलं जाण्याची शक्यता नाकारली जात नाही. या सगळ्या राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शांत कशी बसणार असा प्रश्न आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यानं दावेदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही मादनाईक यांच्यासारखं सांगितलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या घडामोडीत सगळ्यात मोठी अस्वस्थता आहे ती शिवसेनेत. दोन काँग्रेस आणि स्वाभिमानी एकत्र आली तर मताचं विभाजन टळणार आहे आणि भाजपा शिवसेने बरोबर राहणार का? बहुजन विकास आघाडीचे छकले झाले आहेत. आघाडीच्या अस्तित्वालाच घरघर लागले आहे. बहुजन विकास आघाडी बरोबर मराठा तरुणांची मोठी फळी होती. शिरोळ तालुक्यातल्या मराठ्यांच्यावर राजकीय शैक्षणिक संस्था उभारल्या आणि सरकारी संस्थातून दाबण्याचा पोलिसातून अन्याय करण्याचा सतत भानगडखोर नेत्यांच्याकडून हल्ला होतो ही एक भावना तयार झाली होती. आणि 5.5 वर्ष बहुजन विकास आघाडीनं लोकांच्या दारात जाऊन मदतीचा हात पुढे केला होता. आज आपल्या समाजकारणात मराठ्यांचे विकास आघाडीचे कोणतेच नेते नाहीत, त्यामुळे नेत्यांच्या पुरती आघाडी जातीची नाही असा संदेश असल्यानं शिवसेनेलाही रागातून मदत या निवडणुकीत कशी होणार हाही प्रश्न अनुत्तीर्ण आहेच. यातच भाजपा आणि शिवसेनेचं तालुक्यात सध्या बऱ्यापैकी संबंध तुटले आहेत. समारंभात हस्त आंदोलन एवढ्या पुरतेच दोन्ही पक्षातली नाती शिल्लक आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीला नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला जनतेला भरभरून यश दिलं, पण भाजपाच्या नेत्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत, केवळ स्वतःच सत्कार समारंभात गुंतले आणि सहजच जनता आपल्याला अशी संधी देते या भ्रमात फुटकळ कल्पनेत भाजपाचे नेते गुंतलेत. त्यामुळे भाजपाचा फारसा टिकाव स्वाभिमानी काँग्रेसच्या पुढे फारसा नाही. त्याचमुळे भारतीय जनता पार्टीतली गांधी शेट्टींच्या भेटीमुळे अस्तित्वाच्या घरघरी चिंता आहे. सेना भाजप आणि राष्ट्रवादीत या भेटीनं अस्वस्थता बाकी निश्चित आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला चांगला भिडू मिळत असल्यानं आनंदाच्या उकळ्या आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.